पुणे बार्शी वैराग वाखरीच्या यशानंतर पंढरपूर मध्ये निसर्गरम्य ठिकाणी आपल्या सेवेत बाबर आणि गुंड पाटील बंधू निर्मित सागर डेव्हलपर्स घेऊन येत आहेत ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प चंद्रछाया पार्क। तुमच्या स्वप्नातील हक्काचे घर आता साकारेल पंढरपुरात। चंद्रछाया पार्कच्या माध्यमातून 40 फूट कॉन्क्रीट रोड, अंडरग्राउंड ड्रेनेज, डीमार्ट पासून हाकेच्या अंतरावर कंपाउंड युक्त क्षेत्र, स्ट्रीट लाइट ची ही सोय, प्रशस्त जागा आणि थंड हवेचे ठिकाण, स्वतंत्र पाणी कनेक्शन, तसेच बगीचा, ओपन जिम आणि वॉकिंग ट्रॅक अशा नानाविध सुविधांनी युक्त सागर डेव्हलपर्स यांचे चंद्रछाया पार्क। पत्ता चंद्रछाया पार्क, चंद्रभागा बस स्थानकासमोर, जुना अकलूज बायपास रोड, पंढरपूर। बुकिंग साठी संपर्क 97630 37 257, 70 57 81 58 33, 94293 93 953 आणि 98 50 666 132। नमस्कार, मी शिवाजी बाबर, संचालक सागर डेव्हलपर्स पंढरपूर। आम्ही पंढरपूरमध्ये एक भव्य प्लॉटिंग घेऊन येतो आहे, जे अगदी पंढरपूरच्या नवीन जे चंद्रभागा स्टँड होतं आहे त्याच्यासमोर अगदी 2 मिनिटाच्या अंतरावरती आमचं हे नवीन प्रोजेक्ट आहे। आणि प्लॉटचं आमचं बुकिंग पण खूप चांगलं आहे, पण जे बाकीचे प्लॉट राहिलेले आहेत त्याचं आपण येऊन प्रत्यक्ष भेट देऊन स्पॉट विजिट करावी आणि आपलं बुकिंग करून आपली बचत गुंतवणूक आणि पंढरपुरातलं घर, तुमच्या मनातलं दर असं एकदम छोटंसं स्वप्न पूर्ण करावं ही विनंती। नमस्कार। बर आणि गुंड पाटील बंधू निर्मित सागर डेव्हलपर्स घेऊन येत आहेत ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प चंद्रछाया पार्क। तुमच्या स्वप्नातील हक्काचे घर। 14 ऑक्टोबर 2020 रोजी चंद्रभागेवरील नव्याने बांधण्यात आलेल्या घाटाची भिंत कोसळून 6 जणांना आपला जीव गमवावा लागला। या घाट दुर्घटनेस जबाबदार असणारे ठेकेदार व निकृष्ट दर्जाचे काम होत असताना डोळे झाक करणारे अधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत अशी मागणी सातत्याने करण्यात आली। विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी यासाठी पाठपुरावा केला, परंतु दखल घेतली गेली नाही। या प्रकरणी मुर्तजापूर येथील भाजपचे आमदार हरीश अण्णा पिंपळे यांनी याबाबत विधानसभेत लक्षवेधी प्रश्नही मांडला होता। आता आमदार हरीश पिंपळे यांनी पंढरपुरातील प्रांत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले असून संबंधितांना निलंबित करावे, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, मृतांच्या कुटुंबियांना पुरेशी आर्थिक मदत द्यावी या मागणीसाठी सुरू असलेल्या उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे। आज सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख यांनी उपोषण स्थळी भेट देऊन आपली भूमिका मांडली। यावेळी जिल्हाध्यक्ष चांगदेव कांबळे सर, जिल्हा सरचिटणीस बादलसिंह ठाकूर, पंढरपूर संघटक धीरज ममाणे, नागेश लिगाडे, आदेश कांबळे, जिल्हा युवा मोर्चा सरचिटणीस मोहन सुरवसे, दत्ता रजपूत आदी उपस्थित होते। आमदार हरीश पिंपळे यांची प्रकृती खालावत चालली असून आज वैद्यकीय पथकाने त्यांची तपासणीही केली। पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास अंतर्गत चंद्रभागा नदीवर ज्या घाटेचं बांधकाम चालू आहे त्यातलं कुंभार घाट हा बांधकाम करत असताना कोसळून त्याच्याखाली 6 वारकऱ्यांचे मरण झालं आणि विशेषतः म्हणजे त्याच्या बाजूला जो घाट आहे, वर्षाचं जुनं घाट आहे, आजपर्यंत काय त्याला काय झालं नाही, पण आता नवीन जो घाट बांधला जात आहे त्या घाटेचं बांधकाम करत असताना ते पडलं। त्यावेळेच्यापासून ते आजपर्यंत मुर्तिजापूरचे आमदार हरीशभाऊ पिंपळे हे सातत्यानं अधिकाऱ्यांना पत्र लिहिलं की ह्या घाट्यावर ज्यांचे मृत्यू झालेले आहेत त्यांना नुकसान भरपाई मिळायला पाहिजे, त्यांच्या मुलांना नोकऱ्या मिळायला पाहिजे, तरी त्यांना ज्याप्रमाणे त्यांना ज्या या पत्राचं ज्याप्रमाणे त्यांना अपेक्षित होतं त्याप्रमाणे कुठलंही प्रतिसाद न मिळाल्यामुळं त्यांनी मागच्या बजेटच्या अधिवेशनमध्ये त्यांनी प्रश्न उपस्थित केला होता, त्या प्रश्न लावला होता, त्या प्रश्नामध्ये मी सुद्धा त्यांच्याबरोबर तो प्रश्न होता, त्या प्रश्न इथल्या अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टरच्या संगमताने तो प्रश्न विधानसभेमध्ये चर्चेस येऊ शकला नाही, त्यांनी त्यामुळं हरीशभाऊ पिंपळेंनी आणि तरी त्यांना लेखी उत्तर मिळालं की त्या चर्चेचं की बाबा आम्ही खाली अधिकारी लोकांना शासनाने अधिकारी लोकांना कॉन्टॅक्टवर आणि जे काही सदोष मदोष वधाचा गुन्हा नोंद करण्यास सांगितलेला आहे तरीही आज सगळे त्यांनी कुठलंही गुन्हा त्या कॉन्टॅक्टवर नोंद केलं गेलं नाही, किंवा त्यांच्या मुलांना जेव्हा त्यांच्या मुलांना मयत झालं त्यावेळी
या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार जेव्हा भेटायला आले होते त्यांनीही शब्द दिला होता की तुम्हाला त्यांच्या मुलांना वारसदारांना आपण सरकारी नोकरी देऊ. तेही करू आजपर्यंत ते केलं गेलं नाही. म्हणून हरीशभाऊ पिंपळे हे मृत्यूजापूरवरनं या पंढरपूरच्या प्रांत ऑफिससमोर आलेले आहेत आणि त्यांनी कालपासून उपोषण अमरण उपोषण चालू केलेलं आहे. मला असं वाटतं की सरकारने ताबडतोब ह्याची दखल घ्यावी आणि ह्या गोष्टीला आणि ह्या ज्या जे काही वारकरी किंवा वारलेले आहेत त्यांच्या जे काही मृत्यू झालेल्या लोकांच्या वारसदारांना नोकरी द्यावं आणि त्यांना जे तुटपुंजा नुकसान भरपाई दिलेलं आहे आर्थिक नुकसान भरपाई दिलेलं आहे ते पूर्णपणे त्यांना त्यांच्या कुटुंबाला मिळावं असं त्यांचं मागणं आहे. आणि ते ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा.